का धरते ससा बोला खाऊ के तुला पण ठरलं होतं ना आपलं अगदी परवा परवा हातात हात धरून आपण सूर्यास्त पाहत बसलो होतो तेव्हा की आपल्यात मतभेद होतील आपण रागवू रुसू भांडू सुद्धा पण पुन्हा एक होऊ मग का अशी वागतेस कारण खरेपणा हा आपला एकत्र जगण्याचा आत्मा आहे आदित्य आणि तिथेच तडजोड करायची वेळ आली नाही का मी अपसेट होणार नाही का माझं म्हणणं मी पुन्हा पुन्हा तुला सांगणार अगं पण खरं आणि खोटं असे दोन करकरीत भाग नसतात आयुष्यात ते सगळं एकमेकात मिसळलेलं असतं अनेकदा दूध आणि पाणी पण एकमेकात मिसळलेलं असतं ना आदित्य पण राजहंस ते वेगळं करतात विवेकाना निरीक्षर विवेक बुद्धी म्हणतात त्याला आणि तू ते केलंयस आदित्य आपल्या नात्याचा गुंता सोडवताना आता मात्र तू एनिवे आपण नको भांडूया एका गोष्टीवर आपली मतं वेगळी आहेत दॅट्स इट ते सगळं विसरून आपण बाहेर नाही का जाऊ शकत दिवाळीसाठी थोडी खरेदी करूया सगळ्यांसाठीच मला पण चित्रासाठी नवीन ड्रेसेस घ्यायचे आहेत दिवाळीच्या निमित्ताने जाऊया आज बाहेर नको आज नको बोला काय हे चित्राच्या भावी नवऱ्यांचे फोटो अगं असं तुला वाटतंय तिला वाटतंय का पण तेच तर तिला दाखवलेस का पण दाखवले पण ना ती म्हणाली की नंतर बघते अशी काय कमाई ही तसं नसतं अर्जू मुलींना लग्न ही कल्पना फार रम्य वाटते ग पण जेव्हा प्रत्यक्ष मुलाला बघण्याची वेळ येते ना तेव्हा घाबरून जातात त्या सगळ्याच काही तुझ्यासारख्या रफ टफ नसतात तिला जरा वेळ देऊया घरातलं समजून घे मी ना हे सगळं काम मेघनावर सोपवणार आहे म्हणजे कसं दोघी बरोबरीच्या आहेत दोघींमध्ये खूप छान मैत्रीही झालेली आहे तिला सांगणार आहे की हे घे फोटो चित्राला दाखव आणि तिच्या मनात काय ते जाणून घे आणि आपल्याला सांग काय वा उत्तम अर्जू कधी कधी तुझं डोकं बरं चालत हा माई एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझं डोकं ना नेहमीच चालत कधी कधी तुम्हाला ते कळत बरं माई संध्याकाळी मी मयू आणि सतीश शॉपिंगला जातो चित्रा सुद्धा आमच्याच बरोबर आहे त्यामुळे आम्ही चौघही बाहेर जेवून येणार आहोत चला ओके ओके बाय बाय सतीशला चांगलंच कापणार आहे अंजली कपोत फरकट स्वस्तिक हस्त डोला हस्त काय करते अहो काही नाही मुद्रा पाठ करते काही काम करायचंय का ताई फराळाचं करायला घ्यायचंय का नाही 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 त्याला फार वेळ आहे म्हणजे सामान आणून झालेलं आहे पण ते करण्याचं वेळापत्रक जरा नंतरच आहे मग ठीक आहे माझं अगं जरा दुसरंच काम होत तुझ्याकडे अहो मग बोला ना ताई म्हणजे राणे काकूंनी ही स्थळ आणली आहेत ना चित्रासाठी घे हो ना उसंतच देत नाहीयेत पण बरं आहे म्हणजे हे सगळं आपल्याला जमलं नसतं ना काय म्हणते हे फोटो ना तूच दाखव मी हा म्हणजे बघ ना
पहिल्या मुलाला नकार देण्यासाठी तिने इतका उशीर केला। हां, त्यापेक्षा हे फोटो तूच दाखव तिला आणि तिची पसंती नापसंती हे तुम्हाला सांग। नाही म्हणजे मला काय वाटतंय, नाही म्हटलं तरी माझं आणि सतीशचं जरा तिला दडपण येत असणार ग। तू आणि ती कसे बरोबरीचे आहात, शिवाय तुमच्यात मैत्री पण झालीये ना, म्हणून मी काय म्हणते तूच हे फोटो तिला दाखव आणि तिच्या मनाचा ना अंदाज घे। हा, आणि तिला विचार तिची पसंती नापसंती, आणि जर ती नाही म्हणाली तर तिला मुलगा कसा हवाय हे सुद्धा विचार। काय हो, पण ताई ए नाही, हा मेघना हे काम तुलाच करायला हवं। आणि कसं आहे ना ग, सतीशला आणि मला जरा तिची थोडी काळजीच वाटते। आणि अग ही पट्टी मुंबईला यायचं म्हणून इतकी खुश होती, आणि इथे आल्यानंतर लग्नाचा विषय जेव्हा चालू केला तेव्हा मॅडमचा काय मूड गेला काही कळतच नाहीये अग। आणि शिवाय अण्णांनी सुद्धा तिला मुंबईत लग्न करण्यासाठीच पाठवलंय ना। एनिवेज मी काय म्हणते, प्लीज तू बघ ना तिला विचारू, हा तिची पसंती नापसंती याचं सगळं काम तूच करायचं, ठीक आहे? मी तिला आता खाली पाठवते, तू बोलून घे तिच्याशी, मी पाठवते तिला, थांब तू सर। अरे वा, काय सुंदर केलंयस ग पंट्या, खरंच हा विजया तुझ्या हातात कला आहे हा। मात्र वॉल हँगिंग म्हणू नको, उशांचे अभरे म्हणू नकोस, किती छान करतेस सगळं तू, एक खास टच आहे हा तुझ्या कामात। मस्त मस्त, आणि मला खरंच तुम्हा दोघींचे कौतुक वाटत, माझ्या दोन्ही सुनांकडे ना काही ना काहीतरी कला आहेच, अभिमान आहे मला तुमच्याबद्दल। पुरे अमाई एवढंही कौतुक करू नका, मला फार ऑकवर्ड होत। बर नाही करत, मग तर झालं। बर आपण कधी निघायचंय? अगं बाई मी तुम्हाला सांगायला येणारच होते, काय झालंय पोरांची नेमकी परीक्षा संपली तर पोरं मागे लागलेत की आपण बाहेर जाऊया बाहेर जाऊया। अगं बाई हो का, अगं मग जा की। नाही नाही पण माई आपलं ठरलंय ना खरेदीचं। असू दे ग, मी नानांना घेऊन जाईन माझ्या बरोबर, त्यात काय एवढं, पण मुलांचं कसं असतं, आज शेवटचा पेपर टाकला ना की लगेच कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, मग ते उद्या परवा गेले की त्यात काय मजा आहे। काही नाही, जा जा तुम्ही चौघी फिरायला जा बाहेर, कळलं ना। अगं अर्चू आणि मयू पण जाणार आहे सतीश बरोबर, चांगला खिसा कापणार आहेत त्याचा, चित्रालाही बरोबर घेऊन जाणार आहेत। अय हो का, आणि बरं का बाहेरच जेवून येणार आहेत ते। आमचंही खरं तर तसंच ठरतंय काहीतरी। अय्या माई, आणि तुम्ही जर नानांना घेऊन गेलात ना बाहेर तर नाना मिसळीचा वगैरे काहीतरी प्रोग्राम ठरवतीलच। हो ग बाई हो, खरंय। अगो बाई म्हणजे आज घरात फक्त राजा राणी की काय। मजा करतील दोघ। करू दे करू दे। हा गुंता वाढतच चाललाय, का करतोयस तू असं आदित्य, सांगून टाक ना सगळ्यांना खरं खरं। आता हे फोटो घेऊन मी काय बोलू चित्राशी। हॅलो, हा मेघना बोल। आता काय करायचंय मी आदित्य? म्हणजे राणे काकूंनी चित्रासाठी आणखी 2-3 स्थळांचे फोटो आणलेत आणि अर्चुताईंनी ते माझ्याकडे दिलेत की हे फोटो दाखवून चित्राला यातला कोणता मुलगा पसंत आहे, तिच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली। हो आता काय करायचंय मी सांग ना मला, काय करू मी? चित्राला हे फोटो दाखवण्याचं नाटक करून यातला कोणताच मुलगा पसंत नाहीये चित्राला असं घरच्यांना मी खोटं सांगायचंय का खरं सांगायचंय? बोल ना काय करू मी। हे बघ मेघना,
सगळी सिच्युएशन तुला माहिती आहे, कोणत्या गोष्टीचा काय परिणाम होईल याची कल्पना आहे तुला। सो बघ, तुला योग्य वाटतंय ते कर। चल ठेवतो मी, बाय। अरे पण आदित्य, हॅलो। हो ना, बरोबर आहे, तुला जे योग्य वाटतंय तेच करतोस तू। गुड। अर्चुवयनी म्हणाली तू बोलावलंस मला। हो, अर्चुताईंनी हे फोटो दिलेत मला, आणि यातला तुला कोणता पसंत आहे हे विचारायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली। प्लीज माझ्याकडे असं नको बघूस चित्रा, तूच सांग मला मी काय करू। तुझ्यासाठी खोट बोलू मी सगळ्यांची, आणि उद्या जर सगळं खरं खरं कळलं त्यांना तर त्यांना काय उत्तर देणार आहे मी? काय उत्तर देऊ मी सांग ना मला। हे बघ, माझ्या घरची माणसं खूप चांगली आहेत ग चित्रा, खूप कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवलाय। मी काय उत्तर देणार आहे त्यांना, मी काय करू तूच सांग मला। त्यांच्याशी खोटं बोलू मी, खोटेपणा करू त्यांच्याशी? मला माहितीये माझ्यामुळे तुम्हा दोघांनाही त्रास होतो, पण मी कोणत्या परिस्थितीत आहे हे माहितीये ना ग तुला। मी तरी काय करू मेघना, माझ्या जागी जर तू असतीस तर तू काय केलं असतस ग? तुझी परिस्थिती पूर्णपणे कळतीये ग मला चित्रा, रादर म्हणूनच मी सांगते तुला की मी स्वतः एनिवेज मी जे सांगते ते तुला नाही पटत। हा, पण तू जो प्रश्न विचारलायस मला त्याचं उत्तर मात्र देईन मी तुला। मी जर तुझ्या ठिकाणी असते तर एवढ्या प्रेमानं स्थळ शोधणाऱ्या या माणसांना काहीही झालं तरी बाळा अंतिम निर्णय तुझाच असेल असं विश्वासानं सांगणाऱ्या माणसांना मी सगळं खरं खरं सांगून टाकलं असत। हॅलो आदित्य। काय ग, काय झालं चित्रा? आदित्य मी जाते, मी जाते इथून, माझ्यामुळे ना सगळ्यांनाच त्रास होतोय। हॅलो, काय वेडेपणा चाललाय? जाते काय, जाते कुठे जाणार आहेस तू? जाईन कुठे, मला नाही सहन होते माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागतंय। मेघनाला, सतीश दादाला, अर्चू वहिनीला सगळ्यांनाच त्रास होतोय, आणि मेघनाला असं वाटतंय की अगं त्याचा विचार तू करू नकोस, ते मी बघून घेईन। नको रे आदित्य, मी जाते इथून, मला नाही राहायचं इथे। चित्रा तू कुठून बोलतेस? घरातूनच। हा मग तिथेच थांब, एक मिनिट थांबशील, मी एका मिनिटात तुला फोन करतो, ठीक आहे? कुठेही जाऊ नकोस, तिथेच थांब। आदित्य। हा बोल। हॅलो मेघना, प्लीज बघ त्या चित्राला काय झालंय ते। काय झालं? अगं काही नाही, ते रडते, मला फोन केला होता आत्ता तिने आणि म्हणते की मी निघून जाते आत्ताच इथून। निघून जाते म्हणजे कुठे? माहित नाही कुठेही, तू प्लीज जरा बघ आणि थांबव तिला। हो हो, मी बघते, लगेच बघते, आणि मला कळव काय होतंय ते। हो कळवते, बाय।
रडतीयस अशी? माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. अगं पण तो थांबवणं तुझ्याच हातात आहे ना. आणि निदान आदित्य तुला मदत करतोय तर त्याला ऑफिसमध्ये फोन करून टेन्शन तर देऊ नकोस ना. घरातून निघून जातेस असा फोन केला त्याला, त्याला केवढं टेन्शन आलं. त्यानं लगेच फोन केला मला, म्हणूनच मी बाहेर बघायला आले. सॉरी मेघना. सॉरी मला नाही, आदित्यला म्हण. त्याचाच फोन आहे. हॅलो. हॅलो. हा मेघना, काय गं? ओके ना? हो हो ओके. आणि आहे इथेच आहे ती. बोलले मी तिच्याशी. आता तुलाच फोन करणार होते. नीट आहे ना ती? बरं एक तू एक काम कर, तू तिच्या बरोबरच राह. नाही नाही तशी काही गरज नाही. चित्रा नाही जाणार ती. चल 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 पटकन तयार हो, शॉपिंगला जायचंय. रे वा, दोघी मैत्रिणी गप्पा मारतात वाटत. अहो नाही म्हणजे असच, एकीकडे आदित्यशी बोलतीये फोनवर. हो बाय बाय बाय. लवकर हॅलो. हा नाही 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 अर्चुताई, चित्राला घेऊन शॉपिंगला चालल्यात बाहेर. तुला आता काळजी करायची गरज नाही. थँक्स मेघना. इट्स ओके बाय. दार का बंद है? कौन है? मी आदित्य. कोणी नाही का घरात? नाही, नाना माई शॉपिंगला गेलेत. सतीश दादा आणि अर्चुताई पण चित्रा आणि मयूला घेऊन शॉपिंगला गेलेत. अर्थात तुला ते कळलंच आहे फोनवर. अमित दादा आणि विजयाताई पण मुलांना घेऊन बाहेर भटकायला गेलेत. आज परीक्षा संपली आहे ना, सो यातलं कोणीच नाही आज जेवायला. अरे पण मग आपण पण गेलो असतो ना मस्त पावभाजी वगैरे खायला. हो आपली कट्टी आहे नाही का? आधी मी अर्ध्या रस्त्यात आलो तरी तुला कळायचं कि मी आलोय. आणि आता आलो तरी विचारांबरोबर तुझी चालण्याची लय सुद्धा बदलली आदित्य. नाही पटली ओळख.
का? एक मिनट। अरे अच्छा पर भाजी दा भात के पढ़ना।